कोर्टाचा आदेश पाळतो आम्ही चौतर पाडायचं नाही कळलं ओ वकील सांगत आहेस नी आमच्याकडे कोर्टाचं नोटीस असते म्हणावं हे कोर्टाचा आदेश आम्हाला मान्य नाही कोर्टाचा ऑर्डर असतो कोर्टाच्या कामात अडथळा आणू नका गेले 56 वर्ष तुमची शिरजोरी सहन केली रे पण आता नाही चौथऱ्याला हात लावाल तर आम्हाला सुद्धा हात उचलायला लागतील आमच्या कामाच्या मध्ये येऊ नका नाहीतर कोर्टाचा अवमान केला म्हणून सगळ्यावर गुन्हा दाखल करून बघ मी नडतो कोर्टाच्या आदेशानुसार हिल्लूर गावातील अनधिकृत चौथरा जमीनदोस्त केला गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला परंतु हा विरोध पोलिसांनी हाणून पाडला 56 वर्षाचा चौथरा माझ सरकारनं 56 सेकंदात मातीत घातलंय आज हे चौथरा नाही तर बेळगाव महाराष्ट्रात नेऊ पाहणाऱ्या मराठींचा स्वप्न मातीत घातलंय मी आणि वेळ पडलं ना तर त्यांना पण मातीत घालू एक महत्वाची बातमी आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार हिल्लूर गावातील पाडण्यात आलेला चौथरा गावकऱ्यांनी काही वेळातच उभा केला पाहूया त्याची काही क्षणचित्र येळूर मधला फलक म्हणजे बेळगाव सह सीमा भागातील मराठी अस्मिता आहे आणि कानडी सरकारनं त्या अस्मितेवर घाला घालून इन्स्पेक्टर त्याला हिम्मत कसं झाला या लोकांचा आज न्यायाने मुंबई तुझं पोलीस काय झक मारत होते काय तुला हे खाकी कपडा थंडीत स्वेटर म्हणून घालायला दिला काय लक्षात ठेव हे जे कुणी आपला हात पाय वर घेऊन नाचतय ना त्यातलं एकाचा जरी हात पाय शिल्लक ठेवला ना तर हेच ग्लासात बुडवून मारीन नडे व्हॉल्युम जास्ती माट सिद्ध्या जोपर्यंत त्या सगळ्यांचा हात पाय तोडल्याचा बातमी नाही बघत तोपर्यंत हे टीव्ही असंच चालू राहिला पाहिजे ಎಳ್ಳೂರಿನಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕೆಡವಿದ್ದ ಮರಾಠಿ ನಾಮಫಲಕವನ್ನ ನಿನ್ನೆ ಎಂಇಎಸ್ ಮತ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿತ್ತು ದೃಶ್ಯ ಪಾಹಿಲನಂತರ ಕುಣಾಚಾಹಿ ಅಂಗಾಚಾ ತಿಳ್ಪ ಪಡವೆ ಕರ್ನಾಟಕಿ ಪೊಲೀಸಾಂಚಾ ಹಾ ಅತ್ಯಾಚಾರ ಸುರು ಆಯ ಎಕಾ ಮರಾಠಿ ಗಾವಾವರ್ ಮರಾಠಿ ಬಾಂಧವಾನ್ವರ್ ಕಾನಡಿ ಪೊಲೀಸಾಂಚಾ ಯಾ ಅತ್ಯಾಚಾರಾತೂನ್ ಲಹಾನ್ ಮುಲ ಆಣಿ ಮಹಿಳಾಹಿ ವಾಚಲೇಲೆ ನಾಹಿ ಬೆಳಗಾವ್ ಪಾಸೂನ್ 5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರವರ್ಚ್ಯಾ ಎಳ್ಳೂರ್ ಗಾವಾತ್ಯಾ ಎಕಾ ಫಲಕಾವರುನ್ ಹಾ ವಾದ ಸುರು ಝಾಲಾಯ ಹೆ ಸಂಪೂರ್ಣ ಗಾವ್ काय म्हणत होत कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही खरं बोलले खरं बोलले हा लिंगप्पा समोरच्याचा घेतल्याशिवाय राहत नाही इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर राव बरी बरी नमस्कार अण्णा लोकशाहीमध्ये कसली तुमची दंडुकेशाही चाललेली आहे कायद्याच्या नावाखाली कसली हुकुमशाही चालली आहे तुमची
अण्णा या पोराने कायद्याचा आणि न्याय व्यवस्थेचा अपमान केला असता की हो आणि सीमा प्रश्नी आयोगानं एकदा काय ते निकाल दिला असतो तरी सुद्धा लोकशाहीमध्ये आयोग नाही महत्वाचा, महत्वाचा आहे तो जनायोग. अण्णा या पोरांना मी तस सोडू शकत नाही, त्यांचं गुन्हा. वकील साहेब, चला घरी चला आपापल्या. उद्यापासून गावची जत्रा सुरू होते, दरवर्षीप्रमाणे तुमचा सहभाग यावर्षी अपेक्षित आहे. ठीक आहे, चला. अण्णा नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय कसे आहात चना शेठ? का आमचं आम्ही बरस की ते तुमचं बघत होतो. बघा वाट नारळ फोडायचं मान असतं ना तुमचं ते. हो चना शेठ, कसला आलाय मान आणि पान. आम्ही इथले संस्थानिक थोडे जाऊत, तुम्ही काय आम्ही काय सगळे सारखेच आहोत. उलट मी तर असं म्हणेन की तुम्ही आता गावाचे सरपंच झालेला आहात, तर तुम्हीच आता हा मान घ्या. आता अण्णा तुम्ही म्हणता तर तुमची मर्जी तशी. नाही अण्णा नाही, हा मान तुमचाच आहे आणि तो तुम्हालाच राहायला पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. ते अण्णा ते गावकरी म्हणतात ते बरोबर असतं. बघा कसं आहे, गावचे आधारस्तंभ आहात तुम्ही तर. आगिल्ला आगी द्रो ईग आगिल्ला ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿನ ಆಮದಾರ್ ಗಾವ್ಸ ಆಧಾರ ಸ್ತಂಭ ಆಮಿ ಅಣ್ಣಾ 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 ತುಮಿ ಸಮಜೂತದಾರ ಆಹೆ ಅಣ್ಣಾ ಹೆ ದೇವ ಕುಣಾಚ ಕುಣಾಚ ಮಾತಿತ್ಲ ಹೆ ಮೀ ತುಮ್ಹಾಲಾ ಸಾಂಗಾಯಚ ಗರಜ ನೈ ಅಣ್ಣಾ ಕೋಟಾನ ಗಾವಾ ಬಾಹೆರ್ಚ ಫಲ್ಕಾಚ ನಿರ್ಣಯ ದೇವುನ್ ಅಣಿ ಬೆಳಗಾವಚ ಬೆಳಗಾವಿ ಕರುನ್ ಜೆ ನಿರ್ಣಯ ದಿಲೈ ತ್ಯಾವರುನ್ ಮಲಾ ನೈ ವಾಟತ್ की तुमच्या सारख्याला काय सांगायची गरज आहे. आज पर्यंत तुम्ही आणि तुमच्या ते समितीने सत्तेच्या जीवावर भरपूर नारळ फोडलंय, पण आता सत्य काय ते समोर आहे. इथला आमदार कुणाच आणि इथला सरपंच कुणाच यावरून काय ते ओळखा. लिंगप्पा, माझ्या दृष्टीनं हा वाद कधीच नव्हता माझ्या मनात आणि नाही. मी हे करतोय ते केवळ गावाच्या आग्रहाखातर करतोय. गाव सुखासमाधानाने नांदावं एवढीच माझी इच्छा आहे. नारळ तुम्ही वाढवलं काय, मी वाढवलं काय, त्यातून पाणी बाहेर निघणार आहे ते परमेश्वरांनी तयार केलेलंच ना. तुम्ही वाढवा नारळ. आमदार साहेब नारळ अण्णाच वाढवणार. कसं आहे, मान हा मान असतो, तो असा मागून किंवा हिसकावून मिळत नसतो. अण्णांच्या चांगुलपणाचा गैरफायदा नाही घेतला तर बरं होईल, आणि जर तो कोणी घेतलाच तर शिवाजी पाटील सहन करणार नाही. बाबांनो, तुमचा आवाज आमदार साहेबांच्या कानात घुसत नाही असं वाटतंय. जरा होम थिएटर सुरू करा.
अंदर साहेब मानाचा नारळ मानाने वाढवायचा आहे. मानाचा नारळ मानानेच वाढवायचा. साहेब रे गपून रे. अयो साहेब रे, असं फोडा फोडी करून काय होणार हो? ज्याला फोडायला पाहिजे ना ते बाहेरच फिरतोय. त्याला तर फोडणारच आहे, पण त्याच्या आधी त्याला तुला पोसून काय करायचं रे? 100 कोसावरून तुला इथे आणलं, सरपंच केलं कशासाठी? आज तुझ्यामुळे माझा अपमान झाला. काय म्हणत होतस आज मंदिरात त्या अण्णाला? तुम्ही गावचे आधारस्तंभ, मग आम्ही कोण? खडा मल्लखांब? अयो अयो, ते अण्णाला सगळं गाव मानत, ते शिवा असत ना शिवा, ते मगरूर झालं बघा. ते कोणा ऐकत नाही, मराठी मराठी माणसाचे हिरो झालं बघा ते. आमच्या मातीत राहून हे मगरूरी येतच कस? हे मराठी लोक एवढं दम यांच्यात येत कुठून? जय भवानी जय शिवाजी म्हटलं कि मेलेला उठतय, आभाळाला हात लावतय, समुद्राला पालथ घालतय. हे उर्मी येत कुठून? आज 60 वर्ष झालं कर्नाटकात राहतय, तरी पण बोर्ड महाराष्ट्राचा लावतय. ते शिवाचा बाप सीमा प्रश्नात गोळी लागून मेला, पण त्याचा पोरगा माझ्याच छातडावर नाचतय. त्याला तर ना मी लुंगीत कुद मारून नाही मारला ना, लिंगप्पा नाव नाही माझा. माझं या सलमानला हात लावायचं धाडसच कसं केलं तू? सलमान भाई, सलमानच आहे माझं, माझं या बॉलिवूडच. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा सलमान, ये मेरा ऐसा काम करेगा. आमिर के गाने में सलमान, वल्ला वल्ला अच्छा है अच्छा है. आज तेरे सलमान का काम तमाम करने के लिए आया है तम्मा. काय बोलला तू? माझा सलमानचं काम तमाम करणार तू? मैं नहीं बोला, मैं नहीं बोला. राजचप्पा बोला कि उसको एक तगड़ा कोंबडा चाहिए. राजचप्पा? माझा रजनी बोलला. अरे चंद्रमा, तेरे सलमान की कसम. तम्मा, राजचप्पाला एक निरोप दे ना. सांग. तेला सांग चंद्रमाच अख्ख बॉलीवूड त्याच, कधीही येऊन साथ घाल म्हणाव, हाताला लागल ती कोंबडी त्याची. अन एक हॉलिवूडचा कोंबडी पण आहे,
अरे किधर है, वहीच लेके जाता हूँ ना फिर। जा शाणस, तुझ्या सारखं उलट्या पाकाच्या कोंबड्याच्या हाताला नाही लागायचं ते। त्याच्यासाठी कोंबडा पण एकदम तगड लागतो। माझा वन अँड ओनली राजचप्पा, पण माझा रजनीकांत हाय कुठ? रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खत वापरा असं सांगितलं होतं ना, मग या करता। अयो राम राम साबरी, राम 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 राम। अयो ते झाला म्हटलं की तुमचा पंक्चर हो। आता आमचं लागतंय म्हटलं की तुम्हाला मदत मदत। नाही आहे, ड्रायव्हर आहे, करतोय। ते तुमचं मानस पुत्र कुठे म्हणलं मी? शिवा शिवा तो आहे, शेतीची मशागत करतोय। चांगलंय चांगलंय, पण कसं आहे ना अण्णा, मशागत फक्त शेतीतच केलेलं बरं, राजकारणात नाही। काय ना अण्णा, कधी कधी राजकारणात काही पिकं तयार व्हायच्या आतच कापावं लागतंय। त्यामुळं मी तुम्हाला एक चांगला मार्ग सांगतोय, हेळा अण्णा। ते आता आमच्या पक्षात या म्हटलं मी। कसं आहे ते कर्नाटकाच्या मातीने तुम्हाला एवढी वर्ष पोसला, त्याच्या उपकाराची परत फेड करा, म्हणजे ते स्वर्गाचं दार मोकळं होईल बघा तुम्हाला। म्हणजे आमचं पक्ष म्हटलं मी, ते आमचं पक्ष स्वर्गापेक्षा कमी नाही बघा। तुमच्या सल्ल्याबद्दल आभारी आहे, पण मला राजकारणामध्ये रस नाही। म्हणजे तुम्ही जे राजकारण करता आहात म्हणता आहात त्यात मला रस नाही, मला समाजकारणामध्ये रस आहे। गजा भाऊ, अण्णा गाडी तयार आहे। हो बरं। काय ब्री, ते आपलंच करून गेलं म्हटलं पंक्चर हो। पंक्चर कसं करायचं ते हा लिंगप्पा दाखवेल रे। आज त्याच्या गाडी पंक्चर झाले, उद्या त्याच्या बॉडी पंक्चर करू। राजचप्पा, ए राजचप्पा, राजचप्पा, हाय 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 हाय, ए वन्यानुली राजचप्पा, अरे उठ, अर्धा तास झाला तुला उठवतोय, डोळे उघडा महाराज, डोळे उघडा। राजचप्पा उठणार रे यार। तमा आता हे डोळे तुमच्या वहिनीचा सुंदर चेहरा बघण्यासाठी चुघडणार। अब ये नया ड्रामा कोण सा आहे भाईजान? अबे ड्रामा नाही बे, काल रात्री ना मला एक स्वप्न पडलं होत। स्वप्न? त्या स्वप्नात एक साधू महाराज आले होते। साधू? ते मला काय म्हणाले माहित आहे का? काय? कि बाळ, आज डोळे उघडल्यानंतर जी कुमारी मुलगी तुला पहिल्यांदा दिसेल तीच तुझी धर्मपत्नी असेल, तिच्याशीच तू लग्न कर। पण भाईजान ये ऐसे आखे बंद करके वो तुम्ही कैसे दिखेगी? ती आपोआप माझ्या समोर येणार आणि मला सिग्नल मिळणार। ये बात है। राजप्पा, राजप्पा
देख तू सही, लगता है तेरा सपना पूरा हो गया। चुप बे, तेरे सपनों की रानी आ गई। एक गप रे। अरे देख तू सही। अरे मला तू सिग्नल नहीं मिला ला। अरे मिल जाएगा ये देख। सच्ची? मिल गया सिग्नल? सच्ची बोलते हैं? क्या चल के आ रही है? क्या लंबे लंबे नाखून है उसके? क्या बात करता है? काले काले बाल, चार पर दो पैरों पे चल के आ रही है तेरे सपनों की रानी। अरे देख तो सही। हल्के से अपना गॉगल उतार और अपने सपनों की राजकुमारी को देखो। शिवा, लिंगप्पा आमदार झाल्यापासून मराठी लोक जास्त त्याच्या डोळ्यात खुपाला लागलेत। ओय शिवा, खरंय शिवा। हे बघा शांत रा, जोपर्यंत शिवा पाटील आहे तोपर्यंत इथल्या मराठी माणसाचं कुणी काही वाकडं करू शकणार नाही। पण शिवा, अण्णांच्या मुळे आम्हाला गप्प राहावं लागतंय आणि याचाच ही लोक गैरफायदा घेत आहेत। हो शिवा, आणि तू बघतोच आहेस की हळूहळू कसा सगळा कारभार कानडीतच सुरू होतोय। या लोकांनी सातबाराचे उतारे सुद्धा कानडीमध्ये लिहून द्यायला सुरू केले। मराठीत लिहून द्यायचं सांगितलं तर म्हणे कानडी शिका। आणि आपल्या मराठी शाळेमधले शिक्षक ते सुद्धा आता कानडी भरती आणि दुकानांवरच्या पाट्या त्या सुद्धा म्हणे आता कानडीतून लिहा। या अशा यांच्या कृत्यामुळे ना मराठी माणसाचं अस्तित्व कुठेतरी संपून जाईल। सुधीर भाऊ म्हणतात ते बरोबर आहे, बरोबर आहे। मराठी माणूस एवढा स्वस्त नाही झाला भावन, आता यांना दाखवलंच पाहिजे मराठी माणसाचा हिसका काय असतो। बरोबर, मराठी जागृती समितीचा विजय असो। मराठी जागृती समितीचा विजय असो। मराठी जागृती समितीचा विजय असो। बघा सरप्राईज देते, मोठं झालं की आपली पोरगी मोठं झालंय पण वाढलंय बघा किती। शहरात काय खायला प्यायला मिळते की नाही ग? अव्वा, याला झिरो फिगर म्हणतात, तिकडे मुंबईला सगळं मिळत पण खायला मिळत नाही। बघितलं बघितलं, इथून गेलं तेव्हा कसं शांत होत ते शहरामध्ये जाऊन फडा 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 बोलायला लागलंय। बोलायला शिकलंय पण शिकून चांगलं डॉक्टर झालंय। आता बस आता कुठं जायचं नाही, इथंच राहायचं। हा आंध्र शहर केलं होत बॅड थ्रू इल्ली एंट्री इल्ली रे बघू। अव्वा अप्पा, आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार आहे। हे काय याला वेडबीड लागलं की काय? हा असा डोळे बंद करून हसतोय काय? नाही, वो भी सातव्या आसमान पे अम्मी। त्याला म्हणावं तू खाली आता। काय काय कसला भारी सीन चालला। हे बघ, तुझा तो सीन का फीन तो असू दे,
आधी हे घे आणि हा नैवेद्य मंदिरात घेऊन जा. आज जत्रेतला नैवेद्याचा दिवस आहे. अगं तू जाणार, तुला कळतंय का मी काय म्हणाले ते? मी गेले असते रे, पण माझा पाय मुरगळलाय ना. तम्मा हे घे आणि त्याला घेऊन जा. चल ना, चल तू जा ना. काय म्हणते अम्मा? तिला पाय मुरगळलाय म्हणते ना, तिला जाता येत नाही म्हणते ना. तू जा ना देवळामध्ये. जातो ना. शहाणे ग माझं पाय. और मी हा तू पण शहाणे काकू. लीला काकू, काकू ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಆ ಹುಡುಗಿ ಅಲ್ಲಿದ್ದಾಳೆ. ಅವಳ ಡ್ರೆಸ್ ನೋಡ್ರಿ. ಈ ಹುಡುಗಿ ಈ ಊರೊಳಗೆ ಕಾಣ್ತಿಲ್ಲ. ಹ್ಮ್, ಅವಳ ಡ್ರೆಸ್ ನೋಡ್ರಿ. ಹ್ಮ್, ಕೈಲ ಜತ್ರೆ. ಹ್ಮ್, ಮಂಜೆ ಯಾತ್ರ ರೈಲ ಬಾಜುಲ ಸಗಳ ಗಾವ ಹಿಚ್ಚ ಮಾಗ. ಕಾಕು ಬಂದ್ರು ಬಂದ್ರು ಬಂದ್ರು. नैवेद्य बनवायला जरा उशीर झालं बघ. हा चला चला, उशीर झालाय. मी नाहीये, सीमा येत आहे. सीमा आलाय? हा कुठे आहे सीमा? ए सीमा, इकड बा, इकड बरी. आले अव्वा. काय चंदू, किती बदललीस तू. कशी आहेस? मी मस्त. छान दिसते. ऍक्च्युली मी तुझीच वाट बघत होती मंदिरात जायला. जाऊया. हे असं कुठे येत आहे? जा कपडे बदल. का? या कपड्यात मंदिरात प्रवेश नाही. ठीक आहे, तू पण ना. अव्वा हे घे तू, आम्ही येतो. चला वळली वळली. चंद्रमा, आमच्या सीमावर लक्ष ठेव बर. चिंता माड बॅटरी काकू, अख्ख गावच ठेवणारे लक्ष. वाव, उभ्या पिकात कुठे शिरायला लागली आहेस? सरपाटी माग. अगे खाली बघून चाल की पार शेतातल्या पिकाची वाट लावलीस. मला माहित नव्हतं शेतात त्याला बंदी येते. तशी पाटी नाही दिसली मला कुठे. पाट्या लावल्यावर डोक्यावर कुठली पाटी घ्यायची? अहो काय हा गावंडळपणा. मग पोड लावायचं ना मग तसा. चला बाजूला वा, मला जांभळ खायला जायचं. थांब थांब, अगोदर नुकसान भरपाई दे आणि मग कुठे जायचं तिथे जाऊन जांभळ खाजा. नुकसान किती झालं ते सांगा, माझे वडील भरून देतील. कोण आहे कोण तुझा बाप? हे हु आर यू अँड माइंड युअर लँग्वेज. तोंड सांभाळून बोलायचं माझ्या वडिलांविषयी. कोण आहेत कोण तुमचे तीर्थरूप? चनाशेठ दडमणी, या गावचे सरपंच. मग तुझा बाप सरपंच झाला म्हणून तू लोकांच्या शेताचं नुकसान करत फिरणार का? अरे काय हे शेत शेत घेऊन बसलाय? एवढ्याशा शुल्लक कारणासाठी भांडत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. किती नुकसान झालं ते सांगा, पाठवून देईन. एक दिवस शेतात राबावं लागेल एवढं नुकसान झालं. देणार भरून? शेतात राबावं लागेल माय फुट. मी डॉक्टर आहे, इथे शेत राबायला नाही आले. एक्सक्यूज मी, हाऊ डेअर यू. तू माझ्या अंगावर चिखल उडवलास. यू स्क्राउंडल. हा माझा ब्रँडेड ड्रेस आहे, याच्या किमतीचा सुद्धा अंदाज नाहीये तुला. आता कळलं मॅडम प्रत्येक गोष्टीचं मूल्य पैशात नाही करता येत ते. आय विल सी यू. इट विल बी माय प्लेजर टू मीट यू अगेन. चला काय दारू पीत ओनली डिस्कशन ना? काय तरी हलचल करा. असं का म्हणता? ते सगळ्या कन्नडिगांना एकत्र केलं की मी. एकत्र करून पुढं काय? दारू आणि डिस्कशन.
गाव ताब्यात राहील म्हणून तुला सरपंच केलं, पण गाव सोड, एक माणूस ताब्यात राहत नाही तुझं. साहेब रे, त्यांना आणि शिवाय एकत्र आहे तोपर्यंत काही करता येत नाही. गावातली मराठी माणसाची ताकद कमीच होत नाही. येन रे, ते अण्णाचं अर्ध लाकड आधीच स्मशानात गेलंय, बाकीचं लाकडाचा बंदोबस्त मी करतो. राहिला गोष्ट ते शिवाचं, त्याला तर असं कापायचं असं कापायचं की पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरला कसा शिवायचा ते पण नाही कळलं पाहिजे. मला काय वाटत, अरे वाटणं सोडा, काहीतरी करा. मराठी माणसाचं आर्थिक मानसिक सगळीकडून कोंडी करा, त्यांना भाग पाडा स्वतःला कन्नडिगा म्हणायला. लक्षात ठेवा, एक देखील मराठी माणूस या भागात दिसता कामा नाय, आणि दिसलंच तर त्याचं कमरेखाली धोतर नाय, लुंगी दिसायला पाहिजे. लुंगी फेडा धोतर, नेसवा लुंगी. धोतरातला मराठी माणूस काय असतो ना ते यांना दाखवायची वेळ आली. यांच्या लुंगीत असे साफ सोडू ना की नेसायचे वांदे होते. शिवा, आपण काही चूक करतो आहोत, काही चुकीचं बोलतो आहोत असं तुला नाही वाटत? आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सगळी एकाच मातीची लेकर आहोत ना. हेच सांगून लिंगप्पानं तुम्हाला त्यांच्या पक्षात याची ऑफर दिली आहे ना? त्यांनी फक्त प्रस्ताव दिलाय मला शिवा, मी अजूनही तो स्वीकारलेला नाही आहे. अण्णा, तुम्ही तो स्वीकारणारही नाही याची आम्हाला खात्री आहे, पण अण्णा हे लोक आपल्यात फूट पाडून स्वतःचं राजकारण साधतात. अरे हो, पण हे असं एकमेकाचं द्वेष करून कोणाचं कल्याण होणार आहे का? न्याय देण्याकरता न्याय व्यवस्था आहे ना, आणि कुणीतरी त्याग करायलाच हवा ना. आणखी किती त्याग करायचे अण्णा? अहो, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे 105 हुतात्मे झाले त्यातले पहिले 5 बेळगावमधलेच होते ना. आजही 865 गावं यांचे कानडे अत्याचार सोसून महाराष्ट्रात जायला आसुसलेली आहे. मग अण्णा, आपल्या अस्तित्वाची लढाई आपणच लढलो तर बिघडलं कुठं? तुम्ही म्हणताय कायद्याने लढा, ते तर सुरूच आहे ना, पण ज्यांना कायद्याची भाषा कळत नाही ना त्यांच्याशी त्यांना समजणाऱ्या भाषेतच बोलायला हवं. पण शिवा, लोकशाही नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? पण अण्णा, तिचाच गैरवापर करून या लोकांनी कानडी लोकांचा इथे भरणा चालवून स्वतःचा मतदारसंघ वाढवलाय. तो सरपंच, तो काय तो चना शेठ, त्या बाहुल्या आणून बसवल्यात खुर्ची. आहे, मला त्याची जाणीव आहे. नाही अण्णा, हे नुसती जाणीव ठेवून नाही चालणार. आता मराठी माणूस काय चीज आहे ना त्यांना दाखवायची वेळ आलेली. हे बघा अण्णा, तुमच्या गांधी मार्गाला आमचा विरोध नाही, नव्हता आणि नसेल, पण स्वातंत्र्याच्या यशात त्यांच्या बरोबरीचे मानकरी भगतसिंग सावरकर वगैरे मंडळी होतीच ना. अण्णा अण्णा आम्हाला आमच्या मार्गाने. केवढा मोठी झाली. बसा 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 बसा. ते आताच डॉक्टर झालं बघा. वा वा वा, चांगलंय चांगलंय. मग पुढे काय प्लॅनिंग? ऍक्च्युअली सर, मला छोटासा दवाखाना सुरू करायचा होता. बिलकुल नाही, छोट कशाला, अरे मोठ काढू ना हॉस्पिटल. एकदम पॉश हाय, लागेल तेवढा पैसा आणि जमीन मी देईन. हा, पण एक अट आहे. अट? हॉस्पिटलचं सगळं स्टाफ कन्नड घ्यायचं, सगळं डॉक्टर पण कन्नड घ्यायचं, इंजेक्शनचा सुई पासून ते पेशंटचा बेड पर्यंत सगळं कन्नडिगा पाहिजे. पण सर, दवाखाना कुठल्या विशिष्ट भाषेच्या लोकांसाठी किंवा?
विशिष्ट जाती धर्माच्या लोकांसाठी नसतो ना. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण इथं जे काय होईल ते फक्त कन्नडिगासाठी. सॉरी सर, मी एक डॉक्टर आहे आणि असला भाषिकवाद किंवा प्रांतवाद मला जमणार नाही. अयो सीमा, ते तू डॉक्टर असेल तर आमचा साहेब डॉक्टरचे डॉक्टर असते. हा थँक यू व्हेरी मच सर. सीमा साहेब री, ते आमचं हुडगी लहान असतं बघा, ते सांगतो मी तिला. तूच सांगितलं तर बरं होईल. आम्ही सांगायचा वेळ नको येऊ देऊ. सीमा ये ना, तू आमदार साहेबाकडून आल्यापासून शांतच बसलेस. काय झालं काय म्हणायचं तिथ? अव्वा अगं कसलं हे राजकारण? मी एक डॉक्टर आहे, राजकारणी नाही. या लोकांना कुठे राजकारण करावं आणि कुठे नाही हेही कळू नये का? तेवढं कळलं असतं तर शांतता नसतं का इथं? निकाळजी माड मॅडम. असं होत नसतं अव्वा. नाही म्हटलं तरी डोक्यात हा विचार येतोच. शेवटी मला या लोकांमध्येच राहून काम करायचंय. हे बघ सीमा, जसं हे माणसं असतंय तसं चांगलं माणसं पण असतंय गावात. एवढ्याशा गोष्टीनं ना उमेद व्हायचं नसतंय. उद्या तुझ्या अण्णांशी गाठ घालून देते. अण्णा? अण्णा एकदम भल माणूस असत इथल. बा चल पोटा माड बा. नडी बहिणी, आपल्याच गावामधली मुलगी डॉक्टर होऊन आपल्याच गावात येते आणि दवाखाना उघडते इथल्या लोकांसाठी, हे ऐकून खूप आनंद झाला. अण्णा खरं तर तुमचा आशीर्वाद मिळतंय हेच खूप मोठं गोष्ट असतंय बघा आमच्यासाठी. मुलांना आशीर्वाद आपण नाही द्यायचे तर कुणी द्यायचे? बाळा हा तुझा दवाखाना उघडण्याकरता तुला काही मदत लागणार असेल तर त्याची एक यादी कर आणि मला सांग. त्यातलं मला जे जे काही जमणार असेल ते मी सगळं माझ्या परीने करेन. पण अण्णा तुमची काही अट नाही ना? अट काही मी समजलो नाही, कसली अट? माफ करा अण्णा, तुमच्याबद्दल काही माहित नसतंय ना म्हणून. अण्णा बोलवल. हा शिवा ये. बोलवलं एवढं करता शिवा की तो जो लेख मी देणार होतो सीमा प्रश्नावरचा तो लिहून तयार आहे, तो तुला द्यायचा होता म्हणून बोलावलं होतं. आणि माझ्या कानावर असं आलं की कोणीतरी आपल्या शेताची नासधूस केली आहे म्हणून. हा ते अण्णा एक म्हैस शिरली होती शेतात, लावली उसकं. अहो आपण निघूया. अण्णा येऊ. अरे एक मिनिट, ओळख करून देतो. तुला चनाशेट माहिती आहेत आपले? ही त्यांची मुलगी सीमा. डॉक्टर झालेली आहे आणि या गावात येऊन आता इथे दवाखाना उघडणार आहे. अरे वा. हा शिवा हा ॲग्रिकल्चरल इंजिनियर आहे पण अगदी अशिक्षित शेतकऱ्याला सुद्धा सगळं सोपं करून सांगतो. शिवाबद्दल आणखीन सांगायचं म्हणजे मराठी जागृती समितीसाठी तो काम करतो. लीलाबाईनी आले आले. अण्णा मी जरा आलेच. सीमा बर, मी तुला तो लेख देतो नाही तर बोलण्याच्या भानगडीमध्ये ते विसरून जाईल. मी आलो. तू बस बाळा. कारे तू मला म्हैस का म्हणालास? मग काय म्हणू, म्हशीच अशा न बघता शेतात घुसतात ना. यू तू जास्त बोलू नकोस कळलं.
नाही मी मोजकं आणि कळेल असंच बोलतो. तू तू स्वतःला समजतोस तरी काय? माणूस, फक्त माणूस, जनावर नाही. बघून घेईन मी तुला. अगं तू दवाखाना उघडतेस ना गावात? येईन दाखवायला, हवं तेवढं बघून घे. किती कडू बोलतोस. आणि तू खूप गोड बोलतेस. व्हाट? अगदी जांभळासारखी. जांभळ? त्या दिवशी जांभळं खाण्यासाठी शेतात शिरली होतीस ना. सॉरी, माझ्यामुळे नाही खाता आली तुला. खरं तर तुला जांभळं देण्यासाठीच घरी निघालो होतो तुझ्या. तेवढ्यात अण्णांनी बोलून घेतलं. बरं झालं इथेच भेटलीस. सॉरी, मी त्या दिवशी खूप रूढ वागलो तुझ्याशी. ॲक्च्युली माझीच चूक होती. मी असं शेतामध्ये न सांगता यायला नको होतं. पण मी सॉरी म्हणायला हवं तुम्हाला. तुझ्यासारख्या सुंदर मुलीच्या तोंडून सॉरी ऐकायला आवडत नाही. म्हणजे मी लेख आणि हो परत जांभळं खावीशी वाटली तर पिकांची नासाडी करायची काही गरज नाही. सांगितलं तर आणून दे. येतो. सॉरी अण्णा, ते मी शेतात. तू बेस आई येईपर्यंत मी माझ्या कामाला लागतो. कन्नड फलक लावायला नकार देत आहे ते. तुम्ही चूप का बसलात? वाचवत का नाही झालं? आम्हाला पण धंदा करायचा असतं इथे. हे रोजचंच भांडणं आहे. बिघडतंय काय दुकानावर कन्नड फलक लावायला? अहो थांबा. बोर्ड मराठीत लावायचा का कन्नड मध्ये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ये शिवा, ए महाराष्ट्रात जसा मराठी बोललं पाहिजे तसा कर्नाटक मध्ये कन्नडच बोललं पाहिजे. करे मराठीत बोट लावलं तर बुडाखाली चूड पेटतो का तुमच्या? ए शिवा, नम्म मध्य भरबेडा बांद्रे बिडोदला. ए मराठीला जर विरोध केला ना मरस्तवर ठोकून काढील एकेकाला. तेरे को राचो पर बुलाया नदी पे मिलने को. राचोपा ने माला बोलवलं नदी वर. तू खरं सांगताय ना? मैं काय को झूठ बोलू? तू का खोट बोलशील? पण त्याने मला असं अचानक का बोलवलंय? आता मी काय करू? सलमान, ए आमिर, ए रितिक, तुम्ही काय बोलला ऐकलं ना? माझं रजनीकांत ना, माझं राजचप्पानं मला बोलवलंय. ते काय बोलल मला? ते मला आय लव्ह यू बोलल का माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलल? मला तर ना आय लव्ह यूच फार बरं वाटतंय. ए तम्मा,
चांगलं आहे का मी दुसरं काय? हे बघ, तुमचं जे काय ना ते त्याला जाऊन विचार, त्यानं कशाला बोलवलं ते मला माहिती नाही। खाली पिली इनकी झंझट में मुझे खींचते रहते, मैं क्या पोस्ट म्हणू? आधी बस इथे ऐक ना। हो सांग मला आधी काय ती खुशखबर? माझं रजनीकांत मला भेटायला बोलवलंय। काय सांगतेस? कधी? आता नदीवर तिकडे चाललंय मी। कोण आहे ग तुझा तो रजनीकांत? वन अँड ओनली राजप्पा। राजप्पा तोच ना, रंगी बिरंगी बुलेट वाला। वा काय चॉईस आहे तुझी, रंगी बिरंगी राजप्पा बुलेट। बुलेट सीमा हसू नको ना ग, मला नाही आवडत माझ्या राजप्पावर कोणी हसलेलं। सॉरी, तू माझा मैत्रीण आहेस म्हणून, नाहीतर मी ओके बाबा ओके। पण मला एक सांग, तू त्याला अशी भेटायला जाणार आहेस? हो हे बघ, मस्त दिसतय ना मी। मुळीच नाही, आज मी तुला चांगली सजवेन, वो भी अपनी स्टाइल में। चल तू चल माझ्या सोबत, चल चल खेळला। राजप्पा कुठे? काय हे? बस छान दिसतेस। मला माहिती होतं चंद्रमा, मी बोलालो की तू नक्की। थँक यू चंद्रमा, थँक यू। तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस। आज या राजप्पाला कळून चुकलं प्रेम काय असतं, प्रेमासाठी झुरणं काय असतं, प्रेमात वेढ होणं काय असतं। तुझ्या या होकारामुळं आता मी साऱ्या दुनियेला ओरडून सांगेन, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सीमा, आय लव्ह यू, I love you, Seema! I love you! Seema, you don't have to say anything. Is that it? Actually, Shiva, I thought of it. I thought of it. But in your mind, I would like to say that मी तुझ्या प्रेमात पडले। मन खूप जड झालंय म्हणून म्हटलं
देवाच्या साक्षीने मन हलक कराव. शिव, आय लव्ह यू. सीमा, जे तुझ्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. नन्नन सोलस्तिया लिंग पानन हेसरो केलं का नाही तुझ्या गाडीचं चेंदा मेंदा? आपलं स्टाईलच आहे. समोरच्याला पुढे जायच्या संधी द्यायच्या आणि त्याचा मागून ठसायचं. फॅब्री, एक महत्वाची बातमी असते. गुड न्यूज. अण्णा मेला काय? चना शेठ. चना शेठ मेला काय? इले चना शेठ चं हुडगी सीमा ते त्या मराठी शिवाच्या प्रेमात पडलंय. झालं मोठं ऍक्सिडेंट झालं. ते मंदिरात ते शिवा आणि सीमा एकमेकाला मिट्टी मारतय कि वो. येन हेळकती हो? इथ नोडरी फोटो. चांगलंय चांगलंय. आम्ही जगाचा ठासतो आणि हे माझाच ठासतो. हो खरं, गुड न्यूज तर पुढेच असतंय. बोला. ते अण्णाचा पोरगा राजप्पा ते पण सीमाच्या प्रेमात पडलंय. वन साइड लव. ए शिद्दप्पा, तुझ्या तोंडात साखर खोबरा. बोलाव त्याला. राम राम साहेबरी, राम राम. या सासरे बुवा, या सासरे बुवा. हे नवीन काय म्हटलं? नवीनच असतंय ते. महाराष्ट्राचा सासरा होणार तू. बसा बसा बसा. सासरे बुवा बसा. महाराष्ट्राचा सासरे बुवा कुतको. काय म्हटलं समजलं नाही. बघा, मी महाराष्ट्राचं सासर, आमचा संबंध काय असतो? तुझं संबंध नसतं रे, पण तुझं पोरीचं असतंय ना. तुझं पोरगी ते मराठी शिवाच्या गळ्यात गळ घालून फिरतंय सगळ्या गावात. लढ. याला कसला संबंध म्हणायचं? मी तुला या गावात आणलंय कशाला? चणा टाकून घोडा. हे बघ, तुझ्या पोरीनं सीमा ओलांडलंय. सीमा प्रश्नात आम्ही तोंडावर पडू की नाही माहित नाही, पण तू तोंड दाखवायचा लायकीच राहणार नाही. लक्षात ठेव, नशीब समज. हे सगळं मिठीतच कळलंय. नाहीतर एक दिवस तुझं ते पोरगी शिवाचं ते मराठी पोरग घेऊन आलं असत. अप्पा अप्पा, तुझं ते हे घे हे घे घे. तुझं ते मराठी मोमो का ना तू? ते माझ्या हुडकीशी बोलते. मी नक्की काय ते बघतो. माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही बघते. जाताच कामा नाही. लक्षात ठेव, माझं हात तुझं डोक्यावर आहे. गळ्यावर यायला वेळ नाही लागणार. नेनपेटको इग. मी खेळू. राजप्पा यार, तू सीमाच्या वागण्याचा गैरअर्थ घेतला. तिच्या चांगुलपणाला तू प्यार समज बैठा. अरे सीमा नाही तो नाही, लेकिन चंद्रमा तो तुझसे प्यार करती. तू चंद्रमा को छोड़ के सीमा के पीछे क्यों लगा यार? तमा, मी कुणावर प्रेम करायचं किंवा कुणावर नाही यासाठी मला सल्ल्याची गरज नाही. है ना, तो ये भी सीमा को तय करने दे. किती लोक कुणावर प्रेम करायचं आणि कुणावर नाही. यार तू काय को जबरदस्ती करताय? तमा, आजपर्यंत या राजचप्पाला जे हवं होते ते मी मिळवलेलं आहे, आणि सीमासाठी तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. हा, सीमा म्हणजे काय? तुला बाजारातली वस्तू वाटली, जेव्हा जाशील तेव्हा घेऊन येशील. अरे सीधी सी बात है यार, तू उसके दिल में नहीं रहेगा तो काय को तू जबरदस्ती? लक्षात ठेव तमा, सीमाला मी माझी मानले आणि ती माझी सोडा. सीमाला मिळवण्यासाठी जे माझ्या सोबत येतील त्यांच्या सोबत, नाहीतर त्यांच्या शिवाय. दिलं तर प्रेमानं, नाहीतर हिसकाऊ. हा उसूल आहे राजप्पाचा. सीमा, ए सीमा,
सीमा बाहेर ये. आले अप्पा. काय झालं अप्पा? ते तुझ्या मनामध्ये शिवा गिवाचं काही असेल तर ते काढून टाक पाहिलं. पण अप्पा माझं ऐकून तरी घ्या. ते काय ऐकायची गरज नसते आम्हाला. हा ते शिवा मराठी माणूस आणि आमच्या कन्नडिगांच्या प्रश्नामध्ये आमचं विरोधक. त्याच्या हातामध्ये तुझा हात देऊन आम्हाला अंधार नाही करायचं आमच्या आणि तुझ्या भविष्यात. पण अप्पा शिवा मराठी असला तरी शेवटी माणूसच आहे ना तो. ते माणूस बिणूस काही असलं तरी आमचं पक्क वैरी येते. एवढे दिवस ते महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेकरता लढत होत म्हटलं लढू दे. पण ते आता आमच्या सीमा पासून आम्हालाच निर्वासित करते. त्याच्या डोक्यामध्ये काय ते सीमाशिवाय दुसरा प्रश्न नसतं काय? पण आपण मला सांग हे काही कारण झालं? कारण गेलं नसेल तुझ्यासाठी पण आमच्यासाठी ते राजकारण असतं लक्षात ठेवायचं. आणि ह्या बाबतीत आमचा निर्णय फायनल असतो. लीला नाना जळ का तयारी माडो. आंबट गोड तिखट चमचमीत हे सगळं वस्तू तुमच्यासाठी ठेवलंय पण अजून एकही वस्तूला हात नाही लावला तुम्ही. अहो समोरचा मान राखायचा म्हणून तरी घ्या. तगड मला कशाला बोलवलंय ते सांगा. माझे एक कन्नडिगा बांधव असते जे मराठी लोकांच्या जाळ्यात अडकले. त्याला बाहेर काढण्यासाठी आणि त्याच्या सीमा त्याला मिळवून देण्यासाठी त्याला इथं बोलवलंय. मला या राज्याच्या सीमा प्रश्नात काहीही इंटरेस्ट नाही. पण चणाशेठच्या सीमा मध्ये इंटरेस्ट आहे ना. तू सीमावर प्रेम करता हे मला माहिती आहे आणि ते सीमा तुला सोडून ते मराठी शिवावर प्रेम करताय हे पण मला माहिती आहे. म्हणजे इथं मराठी आणि कन्नड सीमा प्रश्न आलाच ना. हे बघ हे सीमा आपल्या कन्नड लोकांचं होतं आणि ते आपलंच राहील आणि त्यासाठी तुला वाटल ते मदत मी करतो. हा वन अँड ओनली राजचप्पा आहे. कोणाची मदत नाही घेत. दिलं तर प्रेमानं नाहीतर हिसकावून. हा उसूल आहे आपला. वा वा राजप्पा वा. अगदी शेंट परसेंट पटलेलं आहे. ही रग एका कन्नडिगा मध्येच असू शकत. मी कर्नाटकात राहत असलो तरी 100% मराठी आहे असं तुला वाटत. पण केलस म्हणून तुला तुझ्याच भाषेत सांगतोय. तुझं नाव काय? राजप्पा. राजप्पा श्रीशैल कट्टीमणी. तुझ्या बापाचं नाव काय? अण्णा. श्रीशैल कट्टीमणी. ते अण्णा श्रीशैल कट्टीमणी कडे काम करायचं आणि होतं नव्हतं तेवढं सगळं संपत्ती त्याला दिलं. तुझा बाप वर गेलं आणि तुला न सांगता आज पर्यंत तुझ्या पैशावर मजा मारताय तुझा ते अण्णा. खोटं बोलताय तुम्ही. एक काम कर तू घरी जा आणि आईला सांग. तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांग म्हणावं तू कानडी हाय की नाही. ए राजप्पा श्रीशैल कट्टीमणी जाग रे. राजप्पा श्रीशैल कट्टीमणी. अण्णा. काय रे राजप्पा काय झालं? राजप्पा मी काय विचारतोय तू बोलत का नाही आहेस? अण्णा. हा ये. अरे राजप्पा आज लवकर घरी. तुझ्या मोटरसायकलवरून भटकंती नाही का? बरं अण्णा तुम्ही येताय ना? कुठे? अण्णा आज बेळगावमध्ये समितीची बैठक आहे ना सीमा प्रश्नाबाबत. अरे मी विसरलोच.
मराठी. राजप्पा मी कानडी आहे का मराठी? कृष्णाची आई कोण होती? देवकी की यशोदा? म्हणजे मी जे ऐकलं ते खरंय? तर मला नाही माहिती तू काय ऐकलंयस काय ऐकलं नाहीयेस, पण मला समजतंय तू कशाबद्दल बोलतोयस, विषय कोणता आहे. खरं म्हणजे तुला हे केव्हा तरी सांगायलाच पाहिजे. बोलू देताना पैशासाठी जे सत्य आजवर लपून ठेवलं ते बाहेर पडू दे. राजप्पा. जानकी. हे वैभव, पैसा हे सगळं तुझ्या मालकीचं आहे. आम्ही दोघ जण फक्त इथले रखवालदार आहोत. तेव्हा राजप्पा, आमच्या प्रामाणिकपणाबद्दल असं संशय घेऊ नकोस. हे सत्य तुला केव्हा तरी सांगायचं होतं, पण एक भीती होती मनामध्ये. हे ऐकल्यानंतर कदाचित तू आमच्या दोघांपासून दुरावशील. तुझे वडील श्री शील कट्टीमणी माझा जीवलग मित्र होता, जेवा भावाचा. त्याच्या संपूर्ण कारभाराची देखभाल मी करत होतो. त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. त्या अपघातामध्ये तुझी आई गेली. तुला नशिबाने काही झालं नाही, परंतु तुझा बाप हा गंभीररित्या जखमी झालेला होता. तुझ्या वडिलांनी त्यांच्या शेवटच्या घटकेला तुला जानकीच्या पदरात टाकलं. केवळ तुला आईचं प्रेम देता यावं आणि मित्राला दिलेला शब्द पाळता यावा याकरता तुझ्या या आईने स्वतःला मूल होऊ दिलं नाही. तिने कधी स्वतःच्या मातृत्वाबद्दल विचार केला नाही आणि तुला पडली आहे तुझ्या मातृभाषेबद्दल. राजप्पा, माणूस ठरतो तो त्याच्या जन्माने नाही त्याच्या कर्माने ठरतो. बोला काय म्हणतो अँग्री यंग मॅन? झालं का दूध का दूध आणि पाणी का पाणी? मला सीमा पाहिजे, कामाचं बोला. हे असं झालं तर सीमा तुझ. साबरी अर्जंट बोलवला. व्हिजा पाहिजे, व्हिजा. कुठे फॉरेन गिरीनला जात का? तुझं घरी. साबरी चेष्टा करता का? ते आमचं घर तुमचंच असतं की? असं म्हणतंय अंद्र बारातच घेऊन येतय. काय म्हटलं समजलं नाही. अरे राजप्पा बघतस काय? अरे पाया पडना सासऱ्याच्या, सासरा उभाय समोर. सुखाने संसार आशीर्वाद. अयो हे काय आशीर्वाद दिल मी म्हणायचं? हो साबरी हे काय आहे सगळं? ते राजप्पा माझ्या का पाया पडून राहिला? अरे आंधळ्या सरी नोडो जावं हे तुझं ते. चेष्टा करता गरीबाची. आम्हाला काय काम नाही काय तुझं चेष्टा करायला? हे बघ ते शिवाना काय गडबड करण्याआधी राजप्पा आणि सीमाचं लग्न कर. पण साबरी. ए चणा बार मी समजवतोय. चण्या कसं आहे ना, तुला राजकारण कळत नाही. हे बघ एकदा का राजप्पा आपल्या जाळ्यात आलं की ते अण्णाला गुंडाळ्याला आपल्याला मदत होईल आणि तुझं पोरगी पण तुझं सोबत राहील. अरे येन योजना मांडली का त्यांनी ना? आता जेवणाचा मेनू काय करायचा त्याचा विचार कर. चल चल राजप्पा कॉंग्रॅट्स. चल. हे सीमा कसला विचार करतीस? काही नाही, मी गावात आले काय, आपण एक दोन वेळा भेटलो काय, एकमेकांच्या प्रेमात पडलो काय, सगळं स्वप्नवत वाटतंय. भाईसाहेब प्रेमात पडलो खरं, आता पुढे काय? हो मी या विषयावर बोलणारच होते. ऍक्च्युली
अप्पांशी बोलले मी या विषयावर. हा मग काय म्हणाला शत्रुपक्ष? काय म्हणणार, त्यांना नाही आवडलं हे. त्यांचा विरोध आहे या नात्याला. कारण? कारण फालतू आहे. त्यांच्या दृष्टीने तू मराठी हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा. त्यांच्या त्या सीमा प्रश्नातील तू त्यांचा विरोधी आहेस. आणि माझा हात तुझ्या हातात देऊन त्यांना त्यांच्या आणि माझ्या भविष्यात अंधार नाही करायचंय. शिवा, राजकारण वेगळं असतं आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं असतं म्हणावं, आणि मराठी माणसांच्या भविष्यात अंधार हे ठरवायचा अधिकार यांना कोणी दिला? शिवा तू असं उगाचच वैतागू नकोस. अरे वैतागू नको तर काय करू? कुठला राग कुठं काढायचा एवढं सुद्धा कळत नाही या लोकांना. तू जरा शांत हो, ठीक आहे? ते काही म्हणत, पण माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार ना. आणि कसे असले तरी शिवा ते माझे वडील आहेत. त्यांचं मन दुखू नये असं मला वाटतं. म्हणून मग वाटतं आपण थोडा धीर धरावा. शिवा असा नाराज होऊ नकोस प्लीज. शिवा तुला माहितीये तू ना शेतातला भुसगावणं वाटतोयस. शिवा प्लीज. ठीक आहे. राजचप्पा इस प्यार के चक्कर में तू बहुत कुछ खो देगा यार. सीमा साठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. सिर्फ सीमा के लिए तू अण्णांच्या विरोधात जाणार. लिंगप्पाच्या नादा लागून नुकसान करून घेतो स्वतःच. तो फक्त घाणेरडा राजकारण करतो. राजकारण आहे की नाही ते मला माहिती नाही. मला फक्त माझी सीमा पाहिजे. तुला काय वाटतं रे? तुला काय वाटतं एवढं करून सीमा तुझी येईल असं वाटतं तू? राजप्पा ये जो तेरा प्यार आहे ना, एकतर्फी प्रेम आहे तुझं. राजप्पा तू समजता क्यों नहीं? लिंगप्पा की कोई ना कोई साजिश होगी इसके पीछे. तमा तू माझा मित्र आहेस. मैत्रीला जाग आणि मित्रासारखं राहा. माझा गुरु नको होस. नाही राजप्पा नाही, या चुकीच्या मार्गावर मी नाही साथ देणार तुझी. ये रास्ता बर्बादी की तरफ जाता है और इसका मुसाफिर मैं बनना नहीं चाहता. पण हां, जेव्हा केव्हा तुला मागे फिराव असं वाटेल ना, तेव्हा फक्त या तम्माला हाक मार. हा तम्मा तुझ्या सोबत असेल पहिल्यासारखा. चलता हूं, खुदा हाफिज. अरे जा, लक्षात ठेव, मागे फिरणाऱ्यातला हा राचप्पा नाही. दिलं तर प्रेमानं, नाहीतर हिसकावून. हा उसूल आहे आपला. राजप्पा तू या लिंगप्पा सोबत? हो, एक महत्वाचा प्रश्न निकालात काढतोय. कुठला प्रश्न? सीमा प्रश्न. राजप्पा तुला सीमा प्रश्नात केव्हापासून इंटरेस्ट आला? जेव्हापासून तू सीमाच्या माझ्यामध्ये आलास तेव्हापासून. कुठली सीमा? चनासेठची सीमा. माझी होणारी बायको आहे ती. शिवा, सीमावर माझं प्रेम आहे आणि चनासेठच्या आमच्या लग्नाला मंजुरी आहे. तुमच्या सीमा प्रश्नामध्ये मी कधी आलो नाही, तसंच तूही आमच्यामध्ये येऊ नकोस. राजप्पा राज्याच्या सीमेविषयी म्हणत असशील तर तिला मिळवण्यापासून कुणाचा बाप आम्हाला थांबवू शकत. आणि राहता राहिला प्रश्न या सीमाचा, तर तिचा बाप जरी मध्ये आला ना, तर ती माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करणार.
काचप्पा मित्र म्हणून एक हिताचा सल्ला देतो. तू आज ज्यांच्या जीवर उडतोयस ना, ते तुझ्या जीवर कधी उठतील तुझं तुला सुद्धा कळणार. मित्रा सावध हो, नाहीतर सावध होशील. ऐकलंस काय म्हणलं? घेतल्या शिवाय राहत नाही सीमाला. ए वन अँड ओनली राजप्पा, आता विचार नाही, ऍक्शन घ्यायचं, नाहीतर सीमा गेला. राजप्पा तू? यस, वन एंड ओनली राजप्पा. हे गे, हे काय? अग साडी आणली तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा, माझी होणारी बायको आहेस तू, वाईफ. शुद्धीवर आहेस ना तू? काय बोलतोयस, कळतय तुला? मला कळतय ग, तुला कळावं म्हणून सांगतोय. तुझ्या वडिलांनी होकार दिलाय, आता तूही होकार दे, मग उडवून टाकू. बारे एक मिनिट. पहिली गोष्ट, माझा जोडीदार कोण असणार याचा निर्णय मी घेणार, तू किंवा माझे वडील नाही. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, माझं शिवावर प्रेम आहे आणि मी लग्न करेन त्याच्याशीच. नशीब समज तुझं की तू असा असूनही चंद्रमा सारखी सरळ साधी निरागस मुलगी तुझ्या प्रेमात वेडी आहे, मात्र तिचं प्रेम कळत नाही तुला आणि माझ्या प्रेमाची अपेक्षा करतोस. मन्या नोंदली राजचपा म्हणतात मला, दिलं तर प्रेमानं ना ते हिसकावून. दुसरं करूच काय शकतोस रे तू? एक गोष्ट लक्षात ठेव, जिंकून आणतो तो राम आणि पळून नेतो तो रावण. आणि रावणाचा शेवट कसा आणि का झाला हे तर तुला चांगलंच ठाऊक असेल, नाही? शांती शांती. अप्पा काय चाललंय हे सगळं? यात्र बघ हेल्थ नीनो, तुम्ही माझं लग्न त्या मवाली राजचप्पाशी ठरवलं आणि तेही मला न सांगता. हळू हळू हळू, अगं काय पाप बोलते तू? मवाली तसा राजचप्पा चांगला मुलगा असतं बघ. हो, आज त्यानं भर रस्त्यात अडवून मला लग्नाबद्दल विचारलं. तू जरा शांत शांत, इकडे बस आपण बोलू. तुम्ही माझा विचार न घेता माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला तरी मी शांत बसू? तसं नाही, मी तुझ्याशी बोलणार होतो, तसं काही करायचं ते नक्की झालं नसतं अजून. तसं म्हणजे आणखीन काय व्हायला हवंय? त्यानं मला उचलून घेऊन जाऊन लग्न केल्यावर सुद्धा तुम्ही असंच बोलणार का? वेळ आलीस तर तेही करेन. तू? यस, मन्या नोंदली राजप्पा. कोणाच्या बापाची भीती नाही आपल्याला आणि तुझ्या बापाची तर संमतीच आहे. काय साजरे बुवा? होय तर तसं नसतं का ते? तू तू इथे काय करतोयस? अगं माझंच घर आहे हे, माझी होणारी सासूरवाडी. अत्ते मनी बघितलं? बघितलीची भाषा?
काय झालं भाषेला ग, चांगलं भाषा असतं की त्याचं ते तुला सांगतो, माझं जावय ना ते मला असं डॅशिंग पर्सनॅलिटीच पाहिजे होता. ज्याला डॅशिंग नाही असभ्यपणा म्हणतात. हे बघा आप्पा, माझ्या मनात काय आहे याला आणि तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. अगं होडगी ऐक माझं, तू हे बघ. अग चालतंय, बायकोच आहे आपली. ओ राजप्पा, अरे कसं असतं माहितीये का, ते डाव मांडायच्या आधीच मोडतोस बघ तू. तुझं आणि सीमाचं जुळाव म्हणून शिकस्त करते मी, तर तू काय करतो बाबा. हे बघ, आमचं होडगी आहे ना ते खानदानी पोरगी असतं, तिला असं रस्त्या गिस्त्यामध्ये आडून विचारणं बरं दिसत नसतं. सासरे, तुम्हाला माझा उसूल माहितीये. अरे बरोबर आहे बाबा, दिलं तर प्रेमानं नाही तर हिसकावून, पण सगळीकडे ते उसूल बरोबर दिसत नसतं. ते कसं दिसतं आणि कसं नाही मला नाही माहिती. मला फक्त सीमाचं आणि माझं लग्न दिसतं, आणि विदाईसाठी उभारलेले तुम्ही. आता तुम्ही विदाई करायची का मी अपहरण करायचं ते तुम्हीच ठरवायचं. अहो ऐकलत का तू काय म्हणतोय ते? ऐकलं. लग्न म्हणाला तो. ऐकलं म्हटलं ना. हे कधी सुचलं रे तुला? पण बरं झालं, आता आपल्याला मुली बघायला सुरुवात केली पाहिजे. त्याची काही गरज नाही आई. म्हणजे? मी मुलगी बघितली. अग बाई, म्हणजे प्रेम प्रकरण वगैरे म्हणतो. ठीक आहे, काय हरकत नाही. कोण आहे ती तरी कळू दे. हो हो, चना सेठची मुलगी सीमा. अरे वा वा वा, मग तर काय बोलायलाच नको. उत्तम उत्तम. मी बोलतो चना सेठशी आता थोड्या वेळा. त्यांची परवानगी आहे लग्नाला. अरे म्हणजे तू सगळं ठरवूनच आलायस की? आता काय, मी या बेबी राजी तो क्या करेंगे काजी. पण बरं झालं. आणि हो, आज योगा योगाने तुझ्या आवडीचं जेवण केलंय. तू हातपाय धुवून घे, मी जेवायला वाटते तुला. काय भगत काय उभा राहिलायस? अरे आवडीचं जेवण केलंय आईनी, जा. या पोरांनी हा निर्णय घेऊन आमच्यावरचा एक भार हलकाच केला. अरे अण्णा नमस्कार. बस नाही अण्णा, जरा गडबडीत आहे. अरे एक आनंदाची बातमी द्यायची. बस अण्णा, खरं तर आम्हाला सुद्धा तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. हो का? मग तुम्हीच आधी सुरुवात करा. अरे पण बसून बोला अण्णा. मी आणि शिवा आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. अरे पण राजप्पा म्हणत होता की चना शेठचा आमच्या लग्नाला विरोध. त्यांना सीमाचं लग्न राजप्पाशी करायचं. पण अण्णा, मी माझा जोडीदार म्हणून शिवाला निवडले. मला माझं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी माझा आहे. त्यामुळे अण्णा, मला असं वाटतं की तुम्ही हे राजप्पाला समजावून सांगावं. हो बरोबर आहे, बरोबर. तू कोणाशी लग्न करायचं हे ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी तुझाच आहे. योग्यच. मी बोलतो राजप्पाशी, त्याला समजावून सांगतो. मी तुम्ही निघा. साहेबरी, ते
राजप्पाला आवरा म्हटलं थोडं, ते गुडघ्याला बाशिंग बांधून नाचतंय नुसतं. अरे मग करून टाक ना लग्न. अय्यो कसं करायचं, त्या अण्णाचं नाव सोडलं तर दुसरं काय असतं त्याच्याकडं की माझी उडगी मी त्याला द्यावं. राजप्पा म्हणजे या भागातला भावी आमदार असतंय. म्हणजे समजलं नाही मी. म्हणजे समजलं नाही की चन्या, तुला जर समजलं असत ना तर या वेळेचं तिकीट मी तुला दिलं नसतं. ते मलाच मिळणार होत की मिळणार होत आता नाय. ते भूतकाळ झाला चन्या, आणि त्या भूतकाळात मला माझ्या भविष्याचा अंधार दिसतय. तू अण्णाला आपल्या पार्टीत यायचा ऑफर दिलं, त्यानं स्वीकारलं नाही ना, मग आम्ही आता राजप्पाला आमदारकीचं तिकीट देणार, म्हणजे वस्त्र माग काय आपोआप येणार. साहेब रे, ते राजप्पाला राजकारणातलं काय कळतं म्हणतो मी, कालचं पोर ते. तुला तरी काय कळत रे, त्याच्या माग अण्णाचं ताकद असतंय. तवा तापलेला हाय चन्या, भाजून घे. बोला काय, कशासाठी आज बोलवलं मला? अण्णा, तुम्ही नेहमीच आमच्या बरोबर आमच्या पाठीशी उभे राहिलात, आणि यंदा आमच्या सर्वांचंच मत असं आहे की तुम्ही इलेक्शनला उभं राहावं. काहीतरी सांगू नका. नाही ना, माझ्या मनात तेच होतं. काय, जर तुम्ही निवडणूक लढवलीत ना तर आपण एक हाती जिंकू निवडणूक. अरे बाबा काहीतरी सांगू नका, ऐका ऐका जरा बाळानो, जरा म्हाताऱ्या माणसाचं ऐकायला शिका जरा. माझ्याकडे जे काही होतं ते मी तुम्हाला ओंजळ भरून दिलेलं आहे. राजच्याबाबद्दल तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच. तो जरी माझा मुलगा असला तरी मी त्याला माझा राजकीय वारस म्हणून उभा करू शकत नाही. माझा राजकीय वारसदार हा तुमच्यापैकीच एक असणार आहे, आणि तो म्हणजे आपला शिवा. हे माझं मत, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. पण मी काय म्हणतो, नाही नाही तू काही बोलू नको. सगळ्यांची आमदारकीच्या या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळालेलं दिसून येत. कन्नड भाषिकांचे सर्वे सर्वा लिंगप्पा यांनी राजप्पा सारख्या तरुण उमेदवाराला तिकीट देऊन एक धाडसी पाऊल उचललंय असंच म्हणावं लागेल. नेत्याने सुद्धा मराठी भाषिकांसाठी लढणारा तरुण शिवा पाटील यांना आपला राजकीय वारस घोषित केला आहे. दोन्ही पक्ष बेळगाव हा मुख्य मुद्दा आपल्या प्रचारात घेत आहे. भाषिकवादाचं राजकारण सरळ सरळ जनतेच्या हातात देऊन दोन्ही पक्षांनी आपापली कंबर कसली. आता नेमकं कोणत्या पक्षाचं पारडं जड होतंय हे लवकरच आपल्याला कळेल. कॅमेरामन विनय केंद्रे सोबत गायत्री कामत, एबी न्यूज, बेळगाव. सर, अण्णांनी तुम्हाला त्यांच्या राजकीय पक्षाचा वारस घोषित केल्याने तुम्ही अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवणार की स्वतःची वेगळी दिशा ठरवणार? हे बघा अण्णा, आपल्या सगळ्यांचे आदर्श, आणि त्यांच्या आदर्शाला धक्का लागणार नाही अशी माझी तरी खात्री. पण
अण्णा आणि तुमची कार्यपद्धती वेगळी आहे. अण्णांमुळे तुमचा आक्रमकपणा मवाळ होईल असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, कसं आहे, कार्यपद्धती जरी वेगळी असली तरी दोघांचं उद्दिष्ट एकच आहे ना. सर, मग वेळेनुसार कार्यपद्धती नेमकी कुणाची बदलणार, तुमची की तुमच्या पक्षाची? ते आता येणारी वेळच ठरेल. सर, आणखी एक प्रश्न. राजप्पा आणि तुमच्यामध्ये काही खासगी वैमनस्य आहे असं ऐकलंय, हे खरं आहे का? कसं आहे, मला वाटतं की राजकारण आणि खासगी आयुष्य हे वेगळं वेगळं असं. धन्यवाद. सर, एक शेवटचा प्रश्न. हे बघा, इथल्या उपऱ्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. बेळगाव कर्नाटकातच होत आणि कर्नाटकातच राहील. आपल्या सीमेला हात जरी लावला तरी तेच हात तोडून सीमेवर कुंपण नाही घातलं तर नावाचा राजप्पा नाही हा. सीमा तर सोडाच, पण ती मिळवू पाहणाऱ्यांना असा काही धडा शिकवू की त्यांचा विमा पण मंजूर नाही होणार. शिवा, मला या सगळ्याची भीती वाटते रे. म्हणजे राजकारण घाणेरडं असतं असं ऐकलं होतं मी, पण इथे तर त्याला व्यक्तिगत आणि हिंसक वळण येतंय. मला असं वाटतं तू या सगळ्यातनं माघार घ्यावीस. माघार? सीमा अण्णांनी आणि लाखो लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला इलेक्शनला उभं केलं. त्याचा विश्वासघात नाही करू शकत मी. सीमा, मी एक युद्ध म्हणून यात उतरलोय. कसलं युद्ध आणि कुणाविरुद्ध शिवा? अरे इथे सगळी आपलीच माणसं आहेत. सीमा, या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. नाही, बोलायला खरोखर सोपं आहे, पण इथल्या मराठी भाषिकांवर काय अन्याय होतोय बघतीयस ना तू. हे लाखो सीमावासी माझ्याकडे त्यांची आशा म्हणून बघताय, त्यांना ना उमेद नाही करू शकत मी. म्हणजे तुला जिंक सीमा, ती सीमा माझा ध्यास असली ना तर ही सीमा माझा श्वास आहे, आणि ना कोणी माझा ध्यास रोखू शकत ना कोणी माझा श्वास. तम्मा आली तर नोड दी. तम्मा आली जा ना. तम्मा, राजप्पा कुठे? पता नहीं मेरे को. पता नहीं मतलब? ये देख चंद्रमा, अब उसे खुद के भले बुरे की समझ नहीं रही. वो दिन रात लिंगप्पा चना सेठ के पास रहता है. लिंगप्पा चना आदर लागून स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेतो हे लक्षात येत नाही त्याच्या. चना सेठ अब वो लोग उसकी कॉड फादर बन गए. नाता ठरवलं त्याची साथ नाही द्यायची. साला ए तम्मा, तम्मा असं नको बोलू रे, त्याचा साथ नको सोडू. अरे तूच तर जो त्याला चांगलं वाईट सांगू शकतो. नाही चंद्रमा, उसे अपनी जरूरत नहीं रही. तू बोल, तू दिल से प्यार करती है ना दिल से प्यार. त्याला कदर है प्रेमाची. तो प्रेमाची कदर करत नहीं तो माझी काय करेल. तम्मा, तुला माझी शपथ, तिला एकटा नको सोडू.
एकंदरीत त्या अण्णाऐवजी शिवाला उमेदवारी दिल्यामुळं आपला बाजू दणकट झाला बघा. आता त्या शिवाला फाडायची तयारी करायला पाहिजे. हा नाही ते शिवाला सीमेवर नागडा करून टांगला ना तर लिंगप्पा नाव नाही सांगणार. अयो ते राज्यपाल एवढं कॉन्फिडन्स असं जावयाबद्दल बोलू नाही रे चान्या. राजकारण म्हणजे डाळीत शेंगदाणा मिसळणं वाटतं का रे? अयो माझं हक्काचं तिकीट त्याला कशाला. ए चान्या एक आतलं गोष्ट ऐक. हे तिकीट तुझंच असणार आहे पण ते आता नाही राजप्पा मेल्यानंतर. हे बघ तुझं सीमा तुझ्या जवळच राहणार आहे. तू जिथं पाठवणार तिथंच जाणार. शिवा आणि अण्णाला चितपट करण्यासाठी मला एक वजीर पाहिजे होत. ते मला सीमावर एकतर्फी प्रेम करणारा राजप्पाच्या रूपानं मिळालं. आणि याचाच फायदा घेऊन राजप्पाला मी फितवलंय. त्याचाच पैशानी त्यालाच केलाय उमेदवार. पण हे कुणालाच माहित नाही. त्याला हे माहित नाही त्याला उभा करणारा आडवा करणारा मीच असतय. ऐन निवडणुकीचा तोंडावर या राजप्पाचं तिकीट फाडायचं आणि त्याच तिकिटावर शिवाला आत टाकायचं. हे आपल्या खिडकीच्या मागे लपून सगळं काही ऐकत होता आपला यार. अयो तम्मा. अरे हा तम्मा तम्मा तम्मा. अरे काय रे तम्मा असं लपून छपून ऐकणं शोभत का रे तुला? हा हे असं असतंय बघ चन्या आता एकावर एक फ्री स्कीम. एका दगडात दोन शिकार. अबे हट. तू क्या मारेगा मुझे लिंगप्पा? बिडो बिडो ना. हे चण्याचा जावयाचा दोस्त असत. बोला 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 तम्मा बोला. मरेगा तो तू लिंगप्पा. अब तू गया लिंगप्पा. आता बघ रे आता बघ सगळे मराठी मिळून तुला कुठं पोहोचवतात ते. ए तम्मा तू छान बोलतो रे पण एक बात बता तुला एवढा मराठीचा पुळका का रे? ते शिवा आणि राजा
मा काळजी बेडा, तुला काय नाही होणार, राजप्पा मारते सगळ्यांना। शिवाच्या गुंड्यांनी मारला त्याला, शिवाचा भाड्याचा गुंडा ते शिवाने मारला। अरे हट साला, वन अँड ओनली राजप्पा, नाउ वन अँड ओनली लिंगप्पा। साबरी, डोंट फॉरगेट चना। बरं इसका मुसाफिर मैं बनना नहीं चाहता। पढ़ा, जेवुआ केवा तुला मागे फिराव सवाटेल, जेवुआ पत्ते तम्मला हाथ मार, तम्मा तुझे सोबत असेल पहले सर। कशाला मारेल तुम्हाला? तूच तूच मारलास। तू का फिरला का तुझं? तू पाठवलेल्या गुंडांनी मारलंय, तुझ्या माणसांनी मारलंय, तुझ्या माणसांनी। तुझा काहीतरी गैरसमज होतो, मला काय ऐकायचं नाही तुझं, काय ऐकायचं नाही। माझा राग तमावर का काढलास? हे बघ, आपण शांतपणे बसून बोलूया। तुझा काहीतरी गैरसमज होतोय तू राजप्पा। तू हो बाजूला भीमा। एक आतला गोष्ट आहे, हे तिकीट उतरत असणार आहे, पण ते आता नाही, राजप्पा मेल्यानंतर। हे बघ, तुझा सीमा तुझा जवळ जाणार आहे। झंडाला चितपट करण्यासाठी मला एक वजीर पाहिजे होता, ते मला सीमावर एक तर्फी प्रेम करणारा राजप्पाच्या रूपाला मिळालं। राजप्पा, अरे आता तरी शहाणा हो, त्याने आपल्या तम्मा आपल्या तम्माला मारलं लिंगप्पानं। ए चन्या, तुझं हुडगी काय बोलता रे? जे राजकारण त्याने राज्याच्या सीमेवरून खेळलं, तेच राजकारण माझ्या बाबतीतही खेळलं, आणि तुझ्यात आणि शिवात त्याने भांडणं लावली। राजप्पा, लिंगप्पा सारख्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे। हे सिद्ध्या, गनकोडा।
मला धडा शिकवते काय ते माझी होळगी कन्नडी का असते ते ले मगना तुला काय वाटतं रे मी राजकारण करतो ते कन्नडिकासाठी हे कन्नडिकाचा नावाखाली माझा खुर्ची आणि हुकूमत टिकवतंय आणि त्याच्यामध्ये कोणी आला ना मी त्याला संपवेन मग ते तू असू दे नाहीतर तुझं हुडगी सोडू नको त्याला सोडू नको ठीक आहात ना तुम्ही माझं चुकलं बघते मला माफ कर नाही अप्पा असं नका बोलू अप्पा लिंगप्पा ज्या महाराजांच्या पायाशी उभा आहेस ना त्यांचेच मावळे तुझा फैसला करते शिवा आता तू वाचत नाही अण्णा त्यानं मला भरकटवलं तम्माचा खून केला आता याला आम्ही नाही सोडणार हे लिंगप्पा कर आता या मराठी टायगरचा सामना नाही तुला उभा फाडला ना शांत काय चाललंय हे एवढी वर्ष माझ्या सहवासामध्ये राहून काय शिकला तुम्ही माझ्याकडून हे अण्णा याच्यासारख्या माणसानं संपवलं नाही ना तर हा सीमावाद कधीच संपणार नाही अरे कसला सीमावाद कसला भाषावाद आणि कसला प्रांतवाद हे असंच भांडत राहिला तर देशातला प्रत्येक प्रांतातला माणूस एकमेकाची भांडत राहील म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशाचे जसे तुकडे तुकडे होते तसे तुकडे पुन्हा करायला निघाला तुम्ही कशासाठी शिवाजी महाराज आंबेडकर फुले टिळक सावरकर नेहरू पटेल कशासाठी यांची नावं घ्यायची फक्त राजकारण करण्यासाठी मग या राजकारण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक काय राहिला आता जरा डोकी ठिकाणावर ठेवून आणि कान खोलून ऐका सगळे आपण सगळ्यांनी एक राहायला पाहिजे प्रेमाने नांदायला पाहिजे देशामध्ये गुण्या गोविंदांनी राहायला पाहिजे म्हणून आपल्या प्रांता प्रांतामधले सगळे अधिकारी सगळे जवान तिकडे बॉर्डरवर आहेत ना उभे ते सुद्धा असेच भांडायला लागले तर काय होईल जरा कल्पना करा अरे चारही बाजूने आपला देश घेरला गेलेला आहे एका बाजूला पाकिस्तान दुसऱ्या बाजूला बांगलादेश तिसऱ्या बाजूला लंका वरून चायना हे आपापसात भांडायचे कसले डोळे लागले तुम्हाला लोकांना आणि हेच विष तुम्ही पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतात एक लक्षात ठेवा कुठलाही वाद कुठलाही प्रश्न रक्तपातानी हाणामाऱ्यांनी भांडणांनी सुटत नाही सुटत नसतो सुटलेला नाही हा इतिहास आहे तो फक्त प्रेमानी समजूतदारपणानी चर्चेनी सुटतो द्वेषानी नाही आणि जे जे काही केलेलं आहे आजपर्यंत त्यामुळे त्याला जी शिक्षा मिळणार आहे मिळणार असेल ती त्यावेळी त्याला मिळेल त्याकरता कायदा कानून आहे तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका अण्णा मी तुमच्या विरुद्ध मराठी माणसाविरुद्ध कटकारस्थान केलं तुमचं द्वेष केलं आणि तुम्हीच मला वाचवताय अण्णा माझं चुकलं मी कबूल करतोय
माझा भल्या कन्नडिगा बांधवांना घाबरवून धमकावून मराठी माणसाविरुद्ध तिरस्कार राग निर्माण केला मी त्यांच्या मनात. अण्णा मला माफ करा, मी हे सगळं केलं ते खुर्सी करता केलं, माझा सत्ता आणि दहशत टिकवण्यासाठी केलं. आम्ही राजकारण्यांनी मिळून कन्नड आणि मराठीत फूट पाडलं, मी चुकलो अण्णा. मला शिक्षा मिळालंच पाहिजे अण्णा, मला शिक्षा मिळालंच पाहिजे. मी खून केलाय, मी गुन्हेगार आहे, मी खून केलाय, मला द्या शिक्षा. पोलीस करकोटणारी ना 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 तप माडेने ना तप माडेन रो ना अपराधा माडेने, मला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मला माफ करा, माफ करा, मला क्षमा माडरपा, माफ करा मला, मी गुन्हेगार आहे, अपराधा माडेन. शिवा, सीमा, शिवा, सीमावर तुझाच हक्क आहे. आजपर्यंत मी फक्त माझ्या मनाचा विचार करून सीमाला मिळवू पाहत होतो. तिच्या मनाचा विचार मी कधी केलाच नाही. सीमा कोणाची हा निर्णय तू किंवा मी नाही घ्यायचा, तो तिनंच घ्यायचा आणि तिने तो घेतलाय आणि तोच योग्य. आज मला कळालंय प्रेम हिसकावून नाही मिळत, ते मिळवावंच लागत. राजप्पा, आता हा राजप्पा वाण्यानोडले नाही राहिला. चंद्रमा इकडे बा.